अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हे जामनेर पोलीस स्टेशनला आलेले आहे। मोईखेडा या ठिकाणी जे सरपंच मागासवर्गीय सरपंच महिला होती त्यांच्या पतीला विष पाजून जी हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये ते पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि आपण त्यांच्याकडून त्या तीव्र भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे। आता तुमच्यावर या मीडियाच्या माईकवरती एक आवाज कानावर येतोय, ही मिरवणूक चालू आहे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आनंदाची आणि या मिरवणुकीत स्वतः इथले लोकप्रतिनिधी गिरीश महाजन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील। आज 5 दिवस झालं मायखेडा गावातील बौद्ध महिला सरपंच तिच्या पतीला आमच्या समाधान मेढेंना विष पाजून त्या ठिकाणी मार हत्याकांड करण्यात आलेलं आहे। 3 दिवस मृतदेह ताब्यात घेतला नाही। या ठिकाणी 3 दिवस पोलीस स्टेशनच्या पाठीमागं त्या लागल्या पण पोलिसांनी त्यांना कसली दाद आत्यापर्यंत दिली नाही। आज 5वा दिवस आहे तरीसुद्धा अतिशय मोठा अपराध करणाऱ्या आरोपींना अटक झालेली नाही, त्यात FIR सुद्धा झालेली नाही। आतासुद्धा हे कुटुंब या पोलीस स्टेशनला येऊन बसलेलं आहे की आमचं FIR घ्या, पण दुर्दैवाने इथले PI राम मंदिराच्या त्या ठिकाणच्या मिरवणुकीला बंदोबस्त देण्यासाठी गेलेले आहेत आणि ते त्यांना महत्त्वाचं काम वाटतं आहे। दलितांचे मुर्दे पडत आहेत हे त्यांना महत्त्वाचं वाटत नाही। आमचे दलित या महाराष्ट्रात या जामनेरमध्ये सुरक्षित नाहीत हे त्यांना महत्त्वाचं वाटत नाही। या मिरवणुकीत लोकप्रतिनिधी उड्या मारत आहेत पण आमच्या असणाऱ्या या हत्याकांडाच्या पीडिताला भेटसुद्धा ते देऊ शकलेले नाहीत या 5 दिवसात, हे असणारं दुर्दैव आहे आणि म्हणून आमचा या ठिकाणी संताप वाढलेला आहे। हा मुद्दा राज्यव्यापी झालेला आहे। मी आज गावात जाऊन या पीडित कुटुंबाला भेट दिलेली आहे। या ठिकाणी एका पत्नीचा, एका वयवृद्ध वडिलांचा, त्यांच्या आईचा, लहान लहान लेकरांचा आक्रोश बघून आलेलो आहे। त्याच्यामुळे याच्यातल्या एकाही आरोपीला आम्ही सुटका देणार नाहीत। कुणीही आगर समज करू नये की प्रकरण दडपण्यात येईल, पाठीशी घालण्यात येईल, हे होणार नाही। वेळ पडली तर कोणत्याही स्तराला जाऊ पण या ठिकाणी आमच्या समाधान मेढेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, हा आमचा या ठिकाणी इशारा आहे। आम्ही आता निवेदन दिलं, अनेक पक्ष संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे, ऑल इंडिया पॅंथर सेना आहे, अनेक पक्षांचे संघटनेचे लोक या ठिकाणी आलेत आणि या पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे, मागणी केली 302 ॲट्रॉसिटी ॲक्ट 120 ब या अंतर्गत कारवाई करून तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे आणि विष पाजून मारलं ही सोपी गोष्ट नाही आहे। या माध्यमातून वरवर दिसणारे गिरीश महाजनच्या मतदारसंघात काय खेळ चालू आहे हे असणारे एक्सपोज झाल्याशिवाय राहत नाही आणि हे गंभीर आहे याचा आम्ही निषेध करतो। इशारा दिला आहे की आजची आज FIR झाली पाहिजे, काही तासात FIR झाली पाहिजे। मी SPना बोललो आहे, या ठिकाणी त्या ठिकाणाहून लाईव्ह भूमिका मांडली। आता हा मुद्दा एका तालुक्याचा झाला नाही तर राज्यव्यापी मुद्दा झालेला आहे। सर्वात मोठं राज्यातलं हत्याकांड या ठिकाणी बाहेर आलेलं आहे, त्याच्यामुळे काही तासात जर गुन्हा दाखल केला नाही आणि 5 दिवसात कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी यांना इथून हाकलून लावलं, त्यांच्यासोबत अमानवीय छेड केला, त्याचा तपास केला नाही, शवन पथक नावाचे या ठिकाणी आपल्याकडं स्क्वॉड असते त्याचा वापर झालेला नाही
आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून तपास झालेला नाही, VDR CDRच्या माध्यमातून तपास झालेला नाही। ज्या शेतात वीज पाजलं त्या शेतात सकाळी 9 ते 10 दरम्यान किती मोबाईल लोकेशन ॲक्टिव्ह होते याचा तपास झालेला नाही। मुळात तपास का करायचा नाही हा प्रश्न मी विचारतोय। कोणत्या आमदाराचा दबाव आहे का हेही विचारणार आहे। आज नाही इशारा दिलाय, तात्काळ जर गुन्हा दाखल नाही झाला तर जामनेरच्या तहसीलवरती निळा आक्रोश मोर्चा घेऊन येणार आणि यातले सगळे मी एक्सपोज केल्याशिवाय शांत बसणार नाही। समाधान मिळेल आम्ही असंच मरू देणार नाहीत। महाराष्ट्रात आजसुद्धा आमची स्थिती जनावरांसारखी हेच असणार आहे। या माध्यमातून 22 जानेवारीला एक्सपोज झालं आहे। एकीकडे राम मंदिराचा या ठिकाणी जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे आमच्या असणाऱ्या समाजाचा आक्रोश सुरू आहे आणि या जल्लोषासमोर आमचा आक्रोश दिसत नाही हे असणारं दुर्दैव आहे, याचा आम्ही निषेध करतो। गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी असणारी आमची मागणी आहे। जर का गुन्हा दाखल झाला नाही तर जन आक्रोश मोर्चा जो निळा जन आक्रोश मोर्चा आहे तो तहसील कार्यालयात काढण्यात येणार असल्याबाबतची माहिती आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। कॅमेरामॅन विलास ढाकरेसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज